गुलाबराव पाटलांच्या गावामध्ये ज्यावेळेस पक्ष फुटल्यानंतर आदित्य ठाकरेंनी सभा घेतली होती, तिला जो तुफान प्रतिसाद मिळाला होता त्यावरून साधारणतः अंदाज येतो की शिवसैनिक हे जुन्या शिवसेनेबरोबर आहेत. उन्मेष पाटील यांना तिकीट नाकारल्याचं कारण जे भारतीय जनता पक्षाने सगळीकडे जे दिलंय की त्या सर्व्हेमध्ये त्यांचं निगेटिव्ह अहवाल आल्यामुळे अनेक ठिकाणी हा फंडा भाजपने वापरलाय, जिथे उमेदवारांना तिकीट नाकारायचं होतं तिथे उन्मेष पाटलांचं तिकीट कापण्यामागे गिरीश महाजन असावेत अशी चर्चा आहे असं बोललं जात. मराठा बहुल असा हा जळगाव मतदारसंघ आहे, करण पवार मराठा आहेत, त्यांच्यासोबत बऱ्यापैकी तिथं इतर मराठा समाज एकवटलेला दिसतोय. जळगावमध्ये एकूणच मतदारात राजकीय परिस्थितीच स्थित्यंतर होत आहे की काय अशा प्रकारचं सध्या वातावरण आहे. नमस्कार, मी तुषार कलबुर्गी, द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण जळगाव लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा हा शिवसेना भाजप युतीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. गेल्या काही वर्षातील राजकीय परिस्थितीमुळे युतीचं समीकरण बदललेलं असलं तरी या मतदारसंघात शिवसेना आणि भाजपचंच वर्चस्व पाहायला मिळालं. यावेळीच्या लोकसभा निवडणुकीत निर्माण झालेल्या परिस्थितीमुळं हा जिल्हा यावेळी नेमकं कोणाच्या बाजूने उभा राहतो, कोणत्या शिवसेनेची शक्ती अधिक ठरते यावर सगळी समीकरण अवलंबून असणार आहेत. यावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नाशिक महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे. सर, सर स्वागत आहे आपलं. नमस्कार. सर, माझा पहिलाच प्रश्न असा आहे की विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना डावलून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्याचं भाजपचं कारण काय? स्मिता वाघ यांची ताकद मतदारसंघामध्ये किती आहे? उन्मेष पाटील यांना तिकीट नाकारल्याचं कारण जे भारतीय जनता पक्षाने सगळीकडे जे दिलंय की त्या सर्व्हेमध्ये त्यांचं निगेटिव्ह अहवाल आल्यामुळे असं सांगितलं जात आहे. अनेक ठिकाणी हा फंडा भाजपने वापरलाय, जिथे उमेदवारांना तिकीट नाकारायचं होतं तिथे येथे उमेदवारी नाकारण्याचं आणखी एक दुसरं कारण असं सांगितलं जातं की उन्मेष पाटील आमदार होऊन नंतर खासदार झाल्यानंतर चाळीसगाव मध्ये त्यांचे मित्र आणि त्यांचे अगदी कट्टर समर्थक मंगेश चव्हाण यांना तिथे आमदारकीची उमेदवारी दिली आणि ते निवडून आले. मधल्या काळात तापीतून गिरणीतून बरंच पाणी वाहून गेलं आणि मंगेश चव्हाण आणि उमेश पाटील यांच्यातच दुरावा निर्माण झाला असं बोललं जातं. आणि गिरीश महाजन जे सध्या खडसेंच्या पश्चात जळगाव जिल्ह्याचे सर्वेसर्वा झाले पक्षातले, त्यांनी त्यांचं आणि मंगेश चव्हाण यांचं सूत जुळलं आणि उन्मेष पाटलांचं काहीतरी खटका उडाला. त्यामुळे उन्मेष पाटलांचं तिकीट कापण्यामागे गिरीश महाजन असावेत अशी चर्चा आहे असं बोललं जात. स्मिता वाघ या विधान परिषदेवर आमदार राहिलेले आहेत, त्यांचे पती जे आता हयात नाहीत परंतु ते भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहिलेले, जिल्हा परिषदेचे सदस्य होते. नंतर या स्मिता वाघही अध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत. परंतु गेल्या खेपेस 2019 स्मिता वाघ यांनाच उमेदवारी जाहीर झाली होती आणि अगदी अखेरच्या क्षणी त्यांच्याऐवजी उमेश पाटलांचं नाव झालं. त्यामागेही पुन्हा गिरीश महाजनच होते त्या काळात आणि स्मिता वाघवर त्यावेळेस अन्याय झाला. त्यामुळे आता जेव्हा स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळाली त्यावेळेस असं सांगितलं गेलं तर त्यांच्यावरील मागच्या अन्यायाचं परिमार्जन केलं गेलं. परंतु प्रत्यक्षामध्ये गिरीश महाजन यांचा त्या मतदारसंघावरील जो काही प्रभाव पगडा आहे त्याला कुठेतरी छेद बसतो की काय या विचारातून उन्मेष पाटलांना उमेदवारी नाकारली गेलेली दिसते. सर, उमेदवारी नाकारल्यानंतर उन्मेष पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला, यामुळे भाजपला आणि स्मिता वाघ यांना नुकसान होईल का? उन्मेष पाटलांनी पक्षत्याग केला खर तर आपण एकूण बघितलं तर देशभर सध्या सगळ्या म्हणजे जसे सगळे रस्ते रोमकडे असं आपण म्हणतो तशा पद्धतीनं सगळ्या पक्षातले लोक भाजपकडे जाताना दिसतायत. उन्मेष पाटील हा एक अपवाद की जे विद्यमान खासदार असताना ते भाजप सोडून ते शिवसेनेचे ते भाजपचे सध्या कट्टर शत्रू समजला जाणारा पक्ष यांच्यामध्ये जातात, याचा अर्थ त्यांचा स्वतःचा काहीतरी आत्मविश्वास असावा. आणि गिरीश महाजन यांच्याशी पंगा घेत उन्मेष पाटील यांनी पक्षांतर केलं, भाजप सोडून शिवसेनेत गेले आणि महाराष्ट्रात सर्वाधिक मतं निवडून यायच्या दुसऱ्या नंबरमध्ये उन्मेष पाटील होते, जवळजवळ 3-3.5 लाख मतं निवडून आले होते.
म्हणजे लक्षात घ्या की सर्वाधिक मतांनी निवडून येणाऱ्या पहिल्या दोन्ही क्रमांकांच्या उमेदवारांना यावेळेस भाजपने तिकीट नाकारलेलं आहे. त्यामुळे उन्मेष पाटील यांचं काहीतरी प्रस्थ होतं, त्यामुळेच त्यांना त्यावेळेस इतकी मतं मिळाली होती. अर्थात भारतीय जनता पक्षाचा जळगाव हा गेले अनेक वर्ष 20 वर्ष तरी बालेकिल्ला राहिलेला आहे, परंतु उमेश पाटलांसारख्या माणसाला तिकीट नाकारलं जातं याची एक घुसफूस या मतदारसंघामध्ये निश्चितपणे आहे. सर, जळगाव मतदारसंघातले सगळे आमदार महायुतीचे आहेत, त्यामुळे स्मिता वाघ यांचं पारडं जड आहे का? हो निश्चितच, कागदोपत्री पारडं निश्चित जड आहे, कारण की शिंदे गटाचे 3, भारतीय जनता पक्षाचे 2 आणि अजित पवार गटाचा 1 असे 6 आमदार हे महायुतीचे आहेत. त्यामुळे कागदावर तरी आपण असं पाहिलं की ही निवडणूक अतिशय एकतर्फी अशी आपल्याला वाटायला पाहिजे, परंतु मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे उमेश पाटील हे भाजपमधूनच बाहेर पडून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात गेलेले आहेत. दुसरा एक भाग जो आहे की शिवसेनेच्या ठाकरे गटातले 3ही आमदार हे जुने शिवसैनिक होते, कट्टर शिवसैनिक, त्यांनी पक्ष त्याग केला. म्हणजे संपूर्ण सगळ्या ठिकाणी गद्दार हा जो एक भाग आहे आणि पक्ष सोडून गेलेल्यांमध्ये, तर याचं नेमकं काय होणार? समजा एकनाथ शिंदेनी पक्ष फोडला किंवा त्यांच्याबरोबर इतर लोक गेले, ह्या सगळ्यांचं काय होणार याची खरं तर टेस्ट आहे यावेळी निवडणूक म्हणजे. आणि पहिल्यांदाच त्यांना स्वतःला सुद्धा जोखता येणार आहे की मूळ शिवसैनिक जे आहे ते कोणाबरोबर आहे. तर शिवसैनिक हे मूळ शिवसेनेबरोबर असल्याचं वारंवार दिसतंय, जाणवत आहे. आमदार असल्यामुळे त्यांच्याबरोबर एक कार्यकर्त्यांचा गोतावळा असतो तो दिसतो, परंतु गुलाबराव पाटलांच्या गावामध्ये ज्यावेळेस पक्ष फुटल्यानंतर आदित्य ठाकरेंनी सभा घेतली होती, तिला जो तुफान प्रतिसाद मिळाला होता त्यावरून साधारणतः अंदाज येतो की शिवसैनिक हे जुन्या शिवसेनेबरोबर आहेत. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सुरुवातीपासून म्हणजे भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला तर आहेत, पण शिवसेनेचं सुद्धा तिथं बऱ्यापैकी वर्चस्व राहिलेले, 3-4 आमदार कायमस्वरूपी तिथं निवडून आलेले आहेत. त्यामुळे ही एक टेस्ट आहे आणि ती नेमकी कशी होते ते आता बघावं लागेल. परंतु उन्मेष पाटलांच्या प्रवेशानं, करण पवारांच्या उमेदवारीनं शिवसेनेच्या जुन्या मंडळींना, जे ओरिजिनल शिवसेने, त्यांना एक प्रकारचं बळ मिळालंय हे मात्र निश्चित. सर, शेवटचा प्रश्न, जळगावची निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर होईल आणि या निवडणुकीत स्थानिक मुद्दे कोणते असतील? लोकसभेची निवडणूक सर्वसाधारणपणे आपण समजतो राष्ट्रीय मुद्द्यांवर लढवली जाते, परंतु जळगावमध्ये स्थानिक मुद्दे बऱ्यापैकी चर्चेला चालले आहेत. एक तर जळगावमधल्या केळीचा प्रश्न आहे, केळीच्या वाहतुकीचा मुद्दा आहे. त्यानंतर बेरोजगारी हा एक मोठा मुद्दा आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर असे उद्योगधंदे नाहीयेत, त्यामुळे त्याचाही एक मुद्दा आहे. कापसाच्या भावाचा प्रश्न आहे, सिंचनाचे काही मुद्दे आहेत. उन्मेष पाटलांनी खासदार असताना खूप भव्यदिव्य काम केलेलं नसलं तरी केळी उत्पादकांचे जे काही विविध प्रश्न आहेत त्यांच्यासाठी बऱ्यापैकी प्रयत्न केलेले होते, आणि केळी उत्पादकांना विशेष रेल्वे सेवा जळगाव भुसावळून व्हाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत, आणि तो प्रश्न काही प्रमाणात सुटला, काही प्रमाणात अजूनही आहे. त्यामुळे हे जे स्थानिक प्रश्न आहेत हे बऱ्यापैकी काम करतायत आणि हे विषयही या निमित्ताने चर्चेले जात आहेत. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की भारतीय जनता पक्षाचा मतदार शक्यतो पक्ष बदलत नाही किंवा तो दुसऱ्या कोणाला मतदान करत नाही असं बोललं जातं. इथं ती सुद्धा एक कसोटी होणार आहे की उन्मेष पाटील तिथूनच ओरिजिनल भाजपचे बाहेर पडलेले आहेत किंवा करण पवार बाहेर पडलेले आहेत, आणि त्यांना पक्षाचा हा जो काही गोंधळलेला पक्षांतरामुळे, वेगवेगळ्या पक्षांतरामुळे गोंधळलेला मतदार आहे तो नेमकी कुणाची साथ करतो हे पाहणं यासाठी रंजक ठरेल की जळगावमध्ये एकूणच मतदारात मत राजकीय परिस्थितीच स्थित्यंतर होत आहे की काय, अशा प्रकारचं सध्या वातावरण आहे. मराठा बहुल असा हा जळगाव मतदारसंघ आहे, करण पवार मराठा आहेत, त्यांच्यासोबत बऱ्यापैकी तिथं इतर मराठा समाज एकवटलेला दिसतोय. स्मिता वाघ या मराठा आहेत त्यात काही वाद नाही, परंतु दोन मराठा समाजातला हा जो वाद आहे, आणि पुन्हा जरांगे पाटलांचा फॅक्टर आहे, मराठा आरक्षणाचे विषय आहेत, त्यामध्ये कोणी कुणाला मदत केली हा एक महत्वाचा मुद्दा आहे. असे सगळे वेगवेगळे मुद्दे या निमित्ताने एकवटले आहेत, परंतु अत्यंत सोपी एकतर्फी वाटणारी ही लढत उन्मेष पाटील आणि करण पवार यांनी काट्याच्या लढतीकडे नेऊन ठेवलेली आहे हे मात्र निश्चित. सर, खूप खूप धन्यवाद. फारसा चर्चेत नसणाऱ्या मतदारसंघाबद्दल महत्वाचे इन्साइट्स आपल्याला कळाले. मित्रांनो,
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि द पॉलिटिक्स या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.